पण या सगळ्या कालखंडामध्ये कधी नव्हे तो एक आघोरी प्रकार होतो आहे जो महाराष्ट्रात कधीच झाला नव्हता तो म्हणजे कोणीतरी संपूर्ण शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्यानं पर्याय नाही आहे कारण नीट लक्षात घ्या हा महत्वाचा प्रश्न आहे एक बारकाव लक्षात घ्या जे काय थोडंफार कायद्याचं ज्ञान मी लोकांशी बोलून कायदे तज्ज्ञांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातून सांगतो की पूर्वी टू थर्ड ही सदस्य संख्या झाली का वेगळा गट स्थापन करता येऊ शकत होता आता तो कायदा गेला आता हे जे बाजूला झाले ते भले टू थर्ड असतील किंवा आणखीन काहीतरी असतील त्यांना वेगळा गट स्थापन करता येत नाही हे ये कायदे तज्ञांनी सांगितलेले आहे मी कायदा लिहिलेला नाही मी कायदा वाचलेला नाही मी घटना तज्ज्ञांनी ज्यांनी त्याचा अभ्यास केला त्यांनी ऐक सांगितलेली मतं ऐकून आणि त्यांच्याशी बोलून सांगतोय म्हणजेच काय की ह्या गटाला कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये विसर्जित किंवा सामील व्हावं लागेल ह्या गटाला मग त्यांच्यासमोर पर्याय काय आहेत एक तर भाजपात जावं लागेल नाहीतर दुसरे सपा आहेत एम आय एम वगैरे असे जे काही छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्यात जावं लागेल आणि हे जर का कुठल्या पक्षात गेले तर भारतीय जनता पक्षाचा ह्यांना जो उपयोग करून घ्यायचा आहे तो उपयोग संपेल कारण त्यांची ओळख त्यांना ती द्यावी लागेल की आता आम्ही भाजपात गेलो आता आम्ही समाजवादीत गेलो आता आम्ही बच्चू कडूनच्या पक्षात गेलो तर म्हणून ते एक भ्रम निर्माण करतायत की आम्ही म्हणजेच शिवसेना जे मधल्या काळामध्ये एक क्लिप फिरली बघा असं माझ्या काळात कधी झालं नव्हतं माझ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बसायचे पण त्यांनी कधी माझा माईक नव्हता खेचला काही वेळेला त्यांना अधिक त्यांच्याकडे माहिती असायची अर्थसंकल्प किंवा काय तर ता मी त्यांना सांगायचो की दादा तुम्ही उत्तर द्या पण माझ्याकडनं कोणी माईक नाही खेचला माईक खेचणं ठाकरे तो तर भाग झालाच पण एक आमच्या महाविकास आघाडीमध्ये सभ्यता होती सभ्यता होती आणि समन्वय होता असो त्या त्याच्यावरती नंतर बोलायचं तर मी बोलेन पण त्याच्यामध्ये जे उपमुख्यमंत्री बोलले की हे म्हणजे शिवसेना म्हणजेच त्यांचा डाव असा आहे की शिवसैनिकांमध्येच लढाई लावायची शिवसेना खतम करायची एकदा का काम संपलं की पाला पाचोळा तुम्ही जे मगाशी म्हणालात तो टोपलीत तो भरला की नेऊन टाकायचा पण त्यांचा अशी योजना होती की बाळासाहेब ठाकर्यांनंतर ही शिवसेना परत खतम करायचीच त्यांचं स्वप्न होतं पण बाळासाहेबानंतर तुम्ही शिवसेना उभी केली त्यांच्यावर पोटात तेच आहे त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे जसं गांधी आणि काँग्रेस गांधी आणि काँग्रेस आणि त्यांच्यात ते एक तुम्ही बघा मला टीकात्मक केवळ बोलायचं म्हणून मी बोलत नाही पण दुसरे जे आता सरदार वल्लभभाई पटेल सुभाषबाबू तसं बाळासाहेब हे स्वतःचेच म्हणून आता लोकांसमोर आणायचं hmm. म्हणजे आपल्याकडनं काही आदर्श निर्माण नाही झाला तर दुसऱ्यांचे जसं पक्ष फोडतायत तसं आदर्श फोडायचे आदर्श फोडायचे म्हणा किंवा पडवायचे म्हणा आणि मग ते आपलेच म्हणून लोकांसमोर जायचं तसं त्यांचं चाललंय की बाळासाहेबांना त्यांनी मान सन्मान तर दिलाच पाहिजे नाही तर लोक जोडे मारतील लोक ठेवणार नाहीत त्यांना जागेवर कोणी असला आणि तो बाळासाहेबांच्या विरोधात काही बोलला तर लोक हांडतीलच जोडा त्याच्या तर म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजेत पण आता ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे माझं माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना नातं तोडून दाखवा मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका प्रत्येकाला आई असतात आणि त्यांच्याबद्दल मला आदर आहे मला माझ्या आईवडिलांबद्दल आदर आहे तसं प्रत्येकाना प्रत्येकाच्या आईवडिलांबद्दल आदर असायला पाहिजे आता गेल्या आठवड्यात गुरुपौर्णिमा झाली मी माझ्या वडिलांना आजोबांना गुरु मानतो प्रत्येकाने पितृदेव भव प मातृदेव भव देव मानलं पाहिजे स्वतःच्या आई वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत जर आज माझ्या दुर्दैवाने माझे आई वडील माझ्यासोबत असे नाही आहेत पण ते नेहमी मी माझ्यामध्ये आहे असं मानतो पण ज्यांची ज्यांची आई आणि वडील हे सुदैवाने त्यांच्यात आहेत तर मी म्हणेन असा आशीर्वाद पुन्हा दुसरा मिळू शकत नाही त्यांना घेऊन सभा घ्याव्या भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत माझे <laughs> माझे वडील काचवरत आहे माझे वडील कच का म्हणजेच काय की तुमच्यात कर्तृत्व नाही आहे तुमच्यात हिंमत नाही आहे तुम्ही मर्द नाही आहात तुम्ही विश्वासघातकी आहात आणि लोकांचा माझा तर केलाच लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांच्या वरन संभ्रम कशाला करता येत कशाल तुमच्यात तुमचा मर्दाचा चेहरा घ्या आणि जा पुढे आणि मागा मत नाही पण निवडणूक आयोगापुढे आता एक नवीन खटला उभा राहतो आहे तो म्हणजे धनुष्य बाण कोणाचा चिन्ह शिवसे जे शिवसेनेचं जे लोकांपर्यंत बघा मला अजूनही देशाच्या घटनेवरती भरोसा आहे कायद्यावरती भरोसा आहे चोरी मारी सगळीकडे चालते असं माझं मत नाही आहे तेवढा कारण मी जे म्हटलं ना की सत्यमेव जयते नाहीतरी तुम्हाला वाक्य पुसावं लागेल आणि मग दोन वाक्य करावं लागेल एकाची एकतर म्हणजे असत्यमेव जयते आणि दुसरं वाक्य सत्तामेव जयते त्याच्यामुळे सत्तामेव जयते पुढे तुम्ही असत्य घेऊन जर का करणार असाल तर ते काय लोक खपून नाही घेणार आज वेळ अशी आणलेली आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणतो की ठाकरांना पुरावे द्यावे लागतात शिवसेना खरी किंवा खोटी नाही नाही लोक लोक वाट बघतायत निवडणुकांची आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही लोक म्हणतात की आम्हाला निवडणुका राजकारणामध्ये आज जी फूट दिसते शिवसेनेत अशा प्रकारची फूट याआधी राणे भुजबळांनाही पाडता आली नव्हती असं का घडलं ज्यांना मी अधिकार दिले होते ज्यांना मी म्हणजे त्यावेळेला लोक माझ्या तोंडावर नव्हती बोलत पण मला कुजबुजायची की अरे काय मुख्यमंत्री नगरविकास खातं मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे मलईदर खातं आहे म्हणतात मला मलई विलई खायण्या खाण्यासाठी मी गेलो नव्हतो मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक जी ए ज्याला सामान्य प्रशासन म्हणतात न्याय व विधी हां आय टीमध्ये मला खरच खरंच काहीतरी एक तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का हा एक माझा विषय राजीव गांधींनी एक क्रांती हां तसा एक विषय होता आणि त्याच्यानंतर काही काळ एका दुसऱ्या मंत्र्यांनी दिवे लावले म्हणून त्यांचं खातं माझ्याकडे थोडे दिवस मला ठेवावे लागलं होतं <laughs>